लिपस्टिक ही अनेकींसाठी अतिशय आवडीची गोष्ट असते, त्यामुळे वेगवेगळ्या ब्रँडच्या रंगांच्या लिपस्टिक खरेदी करणं तरुणींना आणि महिलांना खूप आवडतं. ज्यांना लिपस्टिक आवडते त्यांच्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये, बॅगमध्ये एखादी तरी लिपस्टिक आवर्जून सापडते. लिपस्टिक ही अनेकींसाठी अतिशय गरजेच्या वस्तूंपैकी एक असते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे घरातून बाहेर पडताना जरी लिपस्टिक लावली असली तरी अपेक्षित स्थळी पोहोचण्यावर किंवा पोहोचल्यानंतर ही लिपस्टिक अतिशय फिकी झालेली असते, त्यामुळे आपल्याला पुन्हा तिथे वॉशरूममध्ये वगैरे जाऊन पुन्हा लिपस्टिक लावावी लागते. आज आपण एक अशीच हॅक पाहणार आहोत ज्यामुळे आपली लिपस्टिक बराच काळ आपल्या ओठांवर राहू शकते. आणि हो, स्वस्तातली लिपस्टिक असेल तरीही तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. खूप बोलणं झालं किंवा खूप म्हणजे काही खाणंपिणं झालं तर मग लिपस्टिक गेलेली असते, मग आपल्याला सतत लक्ष ठेवून टचअप वगैरे करत राहावं लागतं. तर ह्यासाठीच आपल्या माझ्याकडे एक आज अशी एक हॅक आहे की त्यामुळे लिपस्टिक बराच काळ टिकून राहू शकते. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि हां, व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करा. आहे शुभांगी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते, फॅशन, ब्युटी, स्टाईल, हेल्थ रिलेटेड व्हिडिओज मी शेअर करत असते. बाजारात ट्रान्सक्रोप या प्रकारातल्या लिपस्टिक मिळतात, त्या लगेच जात नाहीत. जर तुम्हाला एखाद्या समारंभाला किंवा महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या म्हणजे अशापैकी एखादी लिपस्टिक घेऊ शकता. लिपस्टिक थोड्याशा महाग असतात पण त्या लॉंग लास्टिंग असल्यामुळे पैसे वसूल होतात. मात्र दरवेळी आपण ज्या अशी एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकतोच असं नाही, त्यासाठीच आपण एक खास ट्रिक पाहू. आपण साधारणपणे मॅट प्रकारातला लिपस्टिक नेहमीसाठी वापरतो. या लिपस्टिक आपण काही खाल्लं पिल्लं तर लगेचच निघून जातं. अशावेळी लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर लावली तर ती लिपस्टिक निघत नाही आणि ती ट्रान्सफर प्रूफ होते. लिपस्टिक एकदम मॅट लुक येतो, मॅट फिनिशिंग असल्यासारखे दिसते लिपस्टिक. तर तुम्ही नक्की ट्राय करा, लिपस्टिकचा एक लेअर द्या, त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावा, पुन्हा त्यावरती लिपस्टिक लावा. आणि ही ट्रिक खरंच काम करते, मी तुम्हाला प्रूफ दाखवते. आणि ही ट्रिक वापरल्यानंतर जर तुम्ही म्हणजे लिपस्टिक लावल्यानंतर हे 5-6 तास जर काही खाल्लं नाही ना तर ती लिपस्टिक आहे तशीच राहते. खूप ऑइली खाल्ल्यानंतर किंवा खूप ऑइली जेवण केल्यानंतर थोडीशी फिकट होते ही लिपस्टिक, पण खूप जास्त प्रमाणात होत नाही. ओके गाईज, आपण ट्रिक पाहूया. ही आहे 99 रुपीजवाली ओरिफ्लेमची लिपस्टिक आहे, ठीक आहे. मग ही यूज करणार आहे. आता माझ्याकडे ही ओरिफ्लेमचीच ऑन कलरची कॉम्पॅक्ट पावडर आहे, ती मी इथे अप्लाय करणार आहे. मॅट लुक झाला तिचा आधी होती त्यापेक्षा. त्यानंतर मी थोडीशी वाटलंच आणखी अप्लाय करणार, गरज असेल तर. नाही तर तुम्ही नाही तर आपण आणखी एक कोट केला नाही याला, ती अजून ती पक्की राहणार म्हणजे ओठांवर. कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, तर आजच्यासाठी एवढंच आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या टॉपिकवरती, अशाच एखाद्या हॅकसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. थँक्यू, बाय बाय.